सुरुवात करू. सुरुवात करताना प्रथमतः सगळ्या बाटल्या चांगल्या प्रकारे हलवून घेणे, कारण काय होतं औषध खाली तळाला साचलं जाते, त्याला व्यवस्थित हलवलं नाही ॲक्टिव्ह होते. किती घेतले सर? नको नको, 70 घ्या सर. आम्ही 125 वापरायचे आणि पूर्ण नाही, तुम्ही भरा भरा पूर्ण. काय असेल पटकन चपला घाल पाय खाली पूर्ण भरा. मिक्स करून राहिले दुसऱ्या राऊंडला मिक्स होईल नाही. आता हे साधारणतः दोन्ही मिळून 80-80 ml म्हणजे 160 ml द्रावण तयार झालेले. आता आपण हे गजानन सीडचं बी आणलेलं आहे बापूरावांनी, त्याच्यात आपण ते मिक्स करून घेऊ. पुढे बघू, पुढे या पद्धतीने आपण हे बी आता याची बीज प्रक्रिया चालू केलेली आहे आणि या बियाला चांगल्या पद्धतीने एकत्र एकजीव करून हे बी साधारणतः 45 ते 60 मिनिटांपर्यंत म्हणजे 1 तासापर्यंत ठेवायचं आहे. घ्या सर, डायरेक्ट. आणि असं फक्त हे बी शेतकरी बांधवांना एक विनंती आहे की हे बी उन्हामध्ये ठेवायचं नाही. उन्हामध्ये जर ठेवलं हे बी तर थोडस उगवण क्षमतेवर थोडा परिणाम होऊ शकतो. त्याच्यामुळे हे सावलीमध्ये ठेवायचं. हे बघा एकदम अशी बीज प्रक्रिया एकदम चांगल्या पद्धतीने झाली नाही. राजनर साहेब अजून याच्यामध्ये साधारणतः एक 45-45 ml दोन्ही आहे टाका. म्हणजे काय होईल हे बघा, एकदम उत्कृष्ट प्रतीची बीज प्रक्रिया झालेली आहे. तर अशी बीज प्रक्रिया करून साधारणतः 1 तासभर हे बी फक्त सुकवत ठेवायचे आपल्याला सावलीमध्ये आणि त्याच्यानंतर आपल्या पुढच्या कामाला सुरुवात करायची. जेणेकरून 1 तासाचा वेळ आपण शेतकऱ्यांसाठी का मागून घेतो का, जे हे औषध आहे ना बियाणाने व्यवस्थित शोषून घेतलं पाहिजे. टाका सर गोल राऊंडिंग म्हणता का. तर अशा पद्धतीने आपली ही बीज प्रक्रिया झालेली आहे आणि हे 1 तास आपण आता असंच ठेवणार आहोत आणि याच्यानंतर आपल्या शेतामध्ये आपण हे बी टाकायला सुरुवात करणार आहोत. ओके, धन्यवाद.